खरं तर आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण येतो दीपावली, ज्याला आपण दिवाळी म्हणतो. परंतु 30% लोकांनाच माहीत आहे की दिवाळी हा फक्त सण साजरा का केला जातो. बाकी 70% लोक लहानपणापासून असे समजतात की फक्त दिवे लावणं, फराळ आणि फटाके फोडणं, लक्ष्मीपूजन करणे बस हीच दिवाळी असते. असो काही हरकत नाही, आज मी तुम्हाला या पोस्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की दिवाळी साजरी का केली जाते आणि दिवाळीला प्रभू श्रीराम यांच्या जागी महालक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा का केली जाते. तर व्हिडिओ नक्की ऐका. हा सण हिंदूचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी प्रभू श्रीराम बंधू लक्ष्मण आणि सीतामाता यांच्यासोबत 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर अयोध्येत परत आले होते. अयोध्यानगरीमध्ये जेव्हा हे कळले की प्रभू श्रीरामाने रावणाचा अंत केला आहे आणि अयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत, तेव्हा पूर्ण अयोध्येमधल्या लोकांनी त्या जल्लोषात दसऱ्यापासून रांगोळी आणि दिव्यांनी अयोध्या सजवली होती. जेव्हा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा अंत झाला, त्याच्याबरोबर 21 दिवसांनी श्रीराम हे अयोध्येत पोहोचले होते, तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो. म्हणजेच लाखो वर्षापासूनची ही परंपरा अजूनही हिंदू बांधव साजरी करतात आणि याच्या प्रत्येक दिवसाचे एक वेगळं महत्त्व आहे. चला तर तुम्हाला या 5 दिवसाचं महत्त्व सांगते. पहिला दिवस आहे धनत्रयोदशी. पूर्वीच्या मान्यतेनुसार सगळ्या देवांनी असुरासोबत समुद्रमंथन केलं होतं, तेव्हा समुद्रातून 14 रत्न निघाले. याच्यातील एक आहे भगवान धन्वंतरी. आपल्या पंचांगानुसार पितृपक्षाच्या 13 दिवसानंतर भगवान धन्वंतरी या समुद्रातून हातामध्ये अमृत कलशाचा कुंभ घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत. त्यांनीच संपूर्ण संसाराला आयुर्वेदाची ओळख करून दिली. त्या दिवसापासून या दिवसाला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असे नाव पडले आणि भगवान धन्वंतरी यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो. दुसरा दिवस आहे नरक चतुर्थी. एकेकाळी या संसारात भूमिपुत्र नरकासुराचा आतंक होता. त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू फक्त त्याच्या आईच्या हातानेच होऊ शकतो. पुढच्या जन्मात भूमी देवतेने सत्यभामा रूपात अवतार घेतला. सत्यभामाचे लग्न भगवान श्रीकृष्णासोबत झाले. त्यानंतर सत्यभामेने नरकासुराचा अंत केला. तेव्हापासून आजपर्यंत त्या दिवसाला नरक चतुर्थी या नावाने ओळखलं जातं. तिसरा दिवस आहे लक्ष्मीपूजन. देव आणि दैत्य जेव्हा समुद्रमंथन करत होते तेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाली होती. तेव्हापासून त्या दिवसाची आपल्या घरी भरपूर यश, सुख आणि संपत्तीसाठी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी यांच्यासोबत श्री गणेश यांचीसुद्धा पूजा होते. पुरातन मान्यतेनुसार महालक्ष्मीला कोणतेही संतान नव्हते आणि माता पार्वतीचे 2 पुत्र होते. लक्ष्मीने पार्वतीजवळ श्री गणेशांना दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली. पार्वतीला चिंता होती की लक्ष्मी कधीच एका जागी थांबत नाही, पण गणपतीची काळजी कशी घेईल. याच्यावर लक्ष्मी म्हणाली की मी जिथे जिथे जाईल तिथे गणपतीला सोबत घेऊन जाईल. म्हणून तेव्हापासून जिथे लक्ष्मी असते तिथे गणपतीची सुद्धा पूजा केली जाते. खरं तर दिवाळीच्या दिवशी श्रीराम अयोध्येत आले होते, परंतु या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा होते. पुरातन ग्रंथानुसार त्यावेळी भगवान विष्णू हे आराम करतात आणि श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत, त्यामुळे श्रीराम यांची पूजा केली जात नाही. 4. मित्रांनो, आश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बळी प्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस अतिशय शुभ मानला जातो. अक्षय तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी असे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्ध मुहूर्त आहे. या दिवशी सोने खरेदी, सुहासिनींकडून पतीला ओवाळले जाते असे खूप काही महत्त्व आहेत. व्यापारी लोकांचे नवीन वर्ष याच पाडव्यापासून सुरुवात होते. हिशोबाच्या नवीन वह्या ज्याला खतवणी म्हणतात त्याचे पूजन करून नवीन सुरुवात केली जाते. कोणतीही गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो. दिवाळीचा 5वा दिवस आहे गोवर्धन पूजा. रामायणानुसार जेव्हा श्रीराम लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतूचे बांधकाम करत होते तेव्हा वानर हे आपापल्या शक्तीनुसार दगड जमा करत होते. हनुमानजींनी हा सेतू देव रुटप बांधण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलून आणला होता, परंतु ते यायच्या आतच सेतूचं काम पूर्ण झालं होतं. सेतूमध्ये मदत नाही करता आली म्हणून गोवर्धन पर्वताने त्यांचं दुःख श्रीरामाकडे प्रकट केलं. श्रीराम यांनी वचन दिले की पुढच्या जन्मात ते या पर्वताचा उपयोग नक्की करतील आणि हनुमंताला सांगितले की हा पर्वत पुन्हा त्याच जागी ठेवून ये. पुढच्या जन्मात जेव्हा भगवंतांनी श्रीकृष्ण अवतार घेतला तेव्हा गावातील लोकांना गोवर्धनाची पूजा करण्यास सांगितली. याला नाराज होऊन इंद्राने
गोवर्धन पर्वतावर दोन आक्रमण केले तेव्हा श्रीकृष्णाने लोकांना वाचवण्यासाठी पर्वत करंगळीवर उचलला आणि इंद्राचा गर्व मोडला. तेव्हापासून गोवर्धनाची पूजा केली जाते. 6वा दिवस आहे भाऊबीज. त्या दिवशी देवता यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यांच्या बहिणीकडून झालेला आदर सत्कार पाहून ते खूप प्रसन्न झाले. तेव्हा यमराजांनी हे वरदान दिले की या दिवशी जो भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज नावाने साजरा केला जातो. या दिवशी सगळ्या बहिणी त्याच्या भावाच्या सुरक्षेची देवाला प्रार्थना करतात. तर मित्रांनो, हे 6 दिवस दिवाळीचे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आपण कट्टर हिंदू आहोत, आपल्याला या गोष्टी 100% माहीत असायला हवी. भविष्यात सेक्युलर अथवा गैरहिंदूंनी दिवाळी का साजरी केली जाते असे विचारल्यास तुम्हाला ह्या गोष्टी तोंडपाठ सांगता आल्या पाहिजे. दिवाळीविषयी माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.